काय झालं रणवीर? काळजीत दिसता. आम्हाला नीलची चिंता वाटते साहेब, त्यांच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्हाला नीलची चिंता वाटते हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही त्यांना खूप समजावून पाहिलं. थोरले बंधू म्हणून तुम्ही समजावून बघा. आता समजावून सांगण्यापेक्षा त्यांच्यावर जबाबदारी टाकणं आम्हाला जास्त सोयीस्कर वाटतं. कदाचित जबाबदारीच्या जाणीवेतून ते बदलतील. कोणती जबाबदारी टाकणार आहात त्यांच्यावर? साईमा, मिर्झापूरला आपली बरीचशी दुर्लक्षित प्रॉपर्टी आहे. सध्या कॉर्पोरेट सेक्टरने तिकडे हातपाय पसरायला सुरुवात केली आहे, त्यामुळे जमिनीला तिकडे सोन्याचा भाव आलाय आणि म्हणून बऱ्याच लोकांचा त्याच्यावर डोळा आहे. या प्रॉपर्टीवर लक्ष ठेवण्यासाठी कुणीतरी घरचं माणूस हवं, त्यामुळे मला असं वाटतंय की ह्या प्रॉपर्टीची जबाबदारी नीलवर टाकावी. तुमचं काय मत आहे? त्यांना आपल्यापासून दूर ठेवणं आम्हाला नाही पटत. तिथे जाऊन सुधारण्यापेक्षा बिघडण्याची शक्यता जास्त आहे. साईमा, इथे आपल्याकडे राहून तरी ते कुठे सुधारतात? जेव्हा पाहिजे तेव्हा इकडे येतात, जेव्हा पाहिजे तेव्हा परत जातात, कित्येक दिवस गायब राहतात. रणवीर, पण निदान ते घरी तरी येतात ना? ही इमोशनल व्हायची वेळ नाहीये साईमा. तुमच्या अशाच वागण्यामुळं त्यांचं आयुष्यभर नुकसान होत आलेलं आहे. आम्हालाही त्यांची काळजी वाटते. आपल्या माणसांपासून दूर ठेवताना आमच्याही मनाला यातना होतात, पण त्यांचं वर्तन सुधारण्यासाठी आपल्या मनाविरुद्ध आपल्यालाही काही पावलं उचलावी लागतील. मला वाटतं आपल्या माणसांपासून दूर वेगळ्या वातावरणात वेगळ्या माणसात राहिल्यावर त्यांच्यात काहीतरी बदल होईल. तुम्हाला तसं वाटत असेल तर आमची काहीच हरकत नाही. साईमा, तुम्ही आमच्यावरचा भार अगदी हलका केलात, पण हा निर्णय आम्ही घेतलाय हे नीलला अजिबात कळू देऊ नका, नाहीतर ते हा प्रस्ताव नाकारतील. त्यांची काळजी करू नका. ते मिर्झापूरला गेल्यावर आपण अधूनमधून तिकडे जात राहू, लागल्यास काही माणसांना त्यांची काळजी घेण्यासाठी पाठव. ठीक आहे, आम्ही आवर्जून नीलशी बोलूयात.